गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय? ऑडिएबल आहे का? थँक्यू प्रवीणजी. आपण वेळेनुसार सेशन आज सुरू करायचं आहे. एक 2 मिनटं तुमचं कॅमेरे सेट करून घ्या. काही ठिकाणी कॅमेरे सेट करतायत प्लीज. गुड मॉर्निंग. आज आपण सेशन घेणार आहोत एआरटी बाबतीत. एआरटी काय आहे, एआरटी का इम्पॉर्टंट आहे एच आय व्ही प्रोग्राम मध्ये. आजचं सेशन डॉक्टर सचिन दांडे, जे मेडिकल ऍडवायझर आहेत आयटेक इंडियामध्ये, आणि त्याचबरोबर डॉक्टर दिव्या दीक्षित, ज्या डेप्युटी डायरेक्टर आहेत एमसॅक्स मध्ये, हे दोघे घेतील. आजचे सेशनचं मूळ उद्दिष्ट असेल की ए आर टी प्रोग्राम काय आहे, ए आर टी काय आहे, ए आर टी कशाप्रकारे दिली जाते, ए आर टी औषधे का महत्वाची आहेत, हे ब्रीफ केलं जाईल. आजच्या सेशनच्या सुरुवातीला मागील सेशनमध्ये जो व्हिडिओ आम्ही प्ले करू शकत नव्हतो तो प्ले करणार आहोत. ऑडिएबल नव्हता मागील सेशनमध्ये, तो व्हिडिओ पहिला प्ले केला जाईल आणि त्यानंतर आपण आजच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. आजच्या सेशन नंतर पुढील 2 सेशन पेंडिंग असतील, जे असेल इम्पॉर्टन्स ऑफ एनजीओ इन एच आय व्ही प्रोग्राम, जे घेतील डॉक्टर लोकेश गबाने आणि करुणा, जे ॲडिशनल डायरेक्टर आहेत, एडी आहेत एमसॅक्समध्ये. त्यानंतर चौथं हे सेशन रोल ऑफ एनजीओचं सेशन असेल, हे 20 तारखेला असेल. आणि त्यानंतर 23 तारखेला इम्पॉर्टन्स ऑफ एच आय व्ही टेस्टिंग अँड आयसीटीसी. आयसीटीसी काय आहे, एच आय व्ही टेस्टिंग काय इम्पॉर्टंट आहे, हे त्या सेशनमध्ये सांगितलं जाईल, ब्रीफ केलं जाईल. ते सेशन असेल आपलं 23 तारखेला, जे डॉक्टर प्रमोद देवराज, जे जॉईंट डिरेक्टर आहेत बी एस डी डिव्हिजन पाहतात, आणि त्यांच्यासोबत निलिमा असतील, त्या घेतील, त्या डेप्युटी डिरेक्टर आहेत आयसीटीसी. तुम्हाला ब्रीफ केल्याप्रमाणे आता मी डॉक्टर सचिन यांना रिक्वेस्ट करेन पुढे प्रेझेंटेशन स्टार्ट करायला. प्रेझेंटेशनच्या अगोदर पीडी सरांचा व्हिडिओ आपण रन करणार आहोत. तुम्हाला स्वतःचं स्टेटस माहीत आहे का? मी आपल्या आरोग्याबद्दल बोलत आहे, विशेष करून एच आय व्ही आणि एड्स, जो आजार आपलं जीवन उद्ध्वस्त करू शकतो. आजच्या स्थितीला त्याच्यावरती उपचार आहेत, परंतु क्युअर होऊ शकत नाही. आणि आपली ही जबाबदारी आहे की आपल्यापासून दुसऱ्यांना हा आजार होणार नाही, मग ते आपले कुटुंबीय असतील किंवा समाजामधील इतर घटक असतील. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःचं स्टेटस एच आय व्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या जवळच्या आय सी टी सी केंद्रामध्ये आपण जर गेलात तर आपल्याला स्क्रीनिंग करून भेटेल, त्याचबरोबर आपल्याला काउन्सिलिंगही भेटेल. आणि ह्या 2 गोष्टीच्या आधारे आपण पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात हे ठरवलं जाईल. स्क्रीनिंगमध्ये जर पॉझिटिव्ह आलात तर आपल्याला ए आर टी सेंटरवरती फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट अव्हेलेबल आहे. आणि ती ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर आपला व्हायरल लोड हा कमी होऊ शकतो. गरज एवढीच आहे की पूर्ण जीवनामध्ये आपल्याला याची ट्रीटमेंट घ्यावी लागेल.
त्याचबरोबर आपली ही जबाबदारी राहील की आपल्याला जर HIV असेल तर आपण दुसऱ्याला तो ट्रान्समिट करणार नाही. मग तो सेक्शुअल ट्रान्समिशनच्या माध्यमातून असेल, सिरिंजेसच्या माध्यमातून असेल, ब्लडच्या माध्यमातून असेल किंवा आईपासून होणाऱ्या मुलाला होऊ शकतो. तुम्हाला स्वतःचं स्टेटस माहीत आहे का? मी आपल्या आरोग्याबद्दल बोलत आहे, विशेष करून HIV आणि एड्स, जो आजार आपलं जीवन उद्ध्वस्त करू शकतो. आजच्या स्थितीला त्याच्यावरती उपचार आहेत परंतु क्युअर होऊ शकत नाही आणि आपली ही जबाबदारी. गुड मॉर्निंग एवरीवन. मेरा नाम डॉक्टर दिव्या दीक्षित है. मैं DDCST की तरह यहाँ पे MSACS में काम करती हूँ. मैं आज आपसे क्यों बात कर रही हूँ ये मुझे आपको बताना सबसे पहले ज़रूरी है. आप लोग यूथ हैं. यूथ मतलब हर वो व्यक्ति जो 15 से 25 साल की उम्र में पढ़ता है. इंडिया में अप्रॉक्सीमेटली 35% यूथ पॉपुलेशन है, यानी 1/3 ऑफ द पॉपुलेशन इज़ यूथ. तो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी भी अप्रॉक्सीमेटली 1/3 पड़ती है. हमें HIV के बारे में क्या जानना ज़रूरी है? हमें उसका स्टेटस पता होना चाहिए. खाली पता नहीं होना चाहिए, हमें समझना चाहिए कि HIV का स्टेटस क्या है, यानी उससे रिलेटेड जितने भी स्टिग्मा हैं, गलत फहमियाँ हैं, रिस्की बिहेवियर्स हैं, वो सब उसके बारे में हमें इंफॉर्मेशन होनी चाहिए है. आज के सेशन में हमें ये सारे रिस्की बिहेवियर्स जितने भी HIV से रिलेटेड हैं उस पर ब्रीफ किया जाएगा और ART क्या होता है उसके बारे में भी ब्रीफ किया जाएगा. बेसिकली ART मतलब एंटी रेट्रोवायरल थेरेपी. इट्स अ कॉम्बिनेशन ड्रग. कई सारी दवाइयों को मिला करके कॉम्बिनेशन में ड्रग दिया जाता है जो HIV को क्योर नहीं करता बल्कि वायरल लोड को रिड्यूस करता है. इससे हमारा इम्यून सिस्टम भी सपोर्ट होता है. जैसे BP और डायबिटीज़ की दवाइयाँ लेना ज़रूरी है और इनका फ़ायदा तभी मिल पाता है जब हम लगातार इन दवाइयों को लेते हैं, वैसे ही HIV की दवाइयों को यानी ART ट्रीटमेंट को भी लगातार लेना ज़रूरी है. मैं चाहूँगी कि इस सेशन में आप लोग जितने सवाल आप लोगों के दिल में आ रहे हैं वो सारे सवाल आप लोग पूछें और इस वजह से हम लोग एक अच्छा कॉम्बिनेशन में एक अच्छा पूरा सेशन मिलकर के कंडक्ट कर पाएं. आइए आप और हम मिलकर के एक स्वस्थ भारत की नींव रखें. मैं इसके साथ ही डॉक्टर सचिन को हैंड ओवर करती हूँ जो आगे का सेशन कंडक्ट करेंगे. थँक यू मॅडम. तर आजचं आपलं जे सेशन आहे आमचं, याच्यामध्ये आम्ही सांगणार आहोत की ART उपचार म्हणजे HIV जी औषध आहेत ती उपचार काय आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत. तर जे आपलं 13 तारखेला सेशन झालं होतं HIV एड्स आणि एड्स बद्दल मूलभूत माहिती, तर ह्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ की त्या सेशनमध्ये काय काय एक्सप्लेन केलं गेलं, काय काय सांगितलं, थोडक्यात मग डिस्कस करूया. तर मागच्या सेशनमध्ये झालं होतं की HIV उत्पत्ती कुठून झाली, कशी झाली, HIV संक्रमण कोणकोणत्या मार्गाने होते,
एच आय व्ही विषाणू काय आहे, CD4 पेशी काय असतात, रोग प्रतिकारक शक्तीवरती त्याचा काय फरक पडतो. एच आय व्हीची उत्पत्ती. आता एच आय व्हीच्या उत्पत्ती बाबत वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले होते. त्याच्यापैकी एक सिद्धांत सर्वमान्य केला गेला की एच आय व्हीची उत्पत्ती ही पश्चिम आफ्रिकेतील एका प्रकारच्या चिंपांझी जे माकडे आहेत त्यांच्या थ्रू झाला, म्हणजे तो मेन स्रोत होता त्यांचा. आणि त्यांच्यामध्ये होता की सिमियन इम्युनिटी डिफिशियन्सी व्हायरस SIV. आफ्रिकेमध्ये, पश्चिम आफ्रिकेमध्ये जो देश होता तिथे, तर तिथे आफ्रिकेमध्ये गोष्ट तिथे बुशमीट खातात. बुशमीट म्हणजे वन्य प्राण्यांचं मांस खातात, त्यांची शिकार करून वगैरे, आणि याच्यामध्ये माकडे सुद्धा खाल्ली जातात. तर अशाच वेळेस ज्यावेळी ते माकडांची शिकार वगैरे केली गेली, तर त्यावेळी शिकार करले म्हणजे करायचे शिकार, मग त्यावेळी काय जे शिकारी होते त्यांना काही जखमा वगैरे झाल्या असतील, तर त्यावेळेस त्यांच्या थ्रू त्यांच्या रक्ताचा कॉन्टॅक्ट होऊन हा माणसाच्या शरीरामध्ये व्हायरस गेला आणि व्हायरस तो बदलून ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस झाला, असा हा सिद्धांत आहे. तर 1959 मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो मध्ये एच आय व्हीची लक्षणे आढळले आणि बऱ्याच वर्षानंतर एच आय व्हीचा विषाणू हळूहळू आफ्रिका व जगाच्या इतर भागात पसरला. एच आय व्हीचा पहिला रुग्ण हा अमेरिकेमध्ये 1981 सापडला, म्हणजे त्याचे लक्षणं सापडली आणि ही लक्षणं ही एच आय व्ही मुळे झाली आहेत. हा एच आय व्ही व्हायरस आहे तो डिटेक्ट केला गेला 1983 मध्ये. भारतामध्ये पहिला एच आय व्ही संसर्गित व्यक्ती ही चेन्नईमध्ये 1986 मध्ये सापडली होती आणि 1988 मध्ये एप्रिलमध्ये भारतात पहिला एड्सचा रुग्ण आढळला. आता एच आय व्ही आणि एड्स ह्याच्यात फरक काय? एच आय व्ही म्हणजे एच आय व्ही नावा जो व्हायरस आहे, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, हा आपल्या शरीरात आला म्हणजे आपल्याला एच आय व्हीचं इन्फेक्शन झालं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस 6-7 वर्षानंतर त्याचे जे नॅचरल हिस्ट्री असते, 6-7 वर्षानंतर रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होते आणि संधिसाधू आजार व्हायला लागतात, म्हणजे TB झाला, न्युमोनिया होतात, जुलाब वगैरे कंटिन्युअस होतात, वजन खूप कमी होतं, हे 7-8 वर्षांनी होतात. तर त्याला आपण म्हणतो, त्या आजारांचा समूहाला आपण एड्स म्हणतो. एच आय व्ही हे इन्फेक्शन आहे आणि एड्स हा एच आय व्हीमुळे झालेला आजार असतो. एच आय व्ही कोणकोणत्या कारणामुळे पसरू शकतो, म्हणजे एच आय व्हीचे संक्रमण कसं कसं होऊ शकतं? तर पहिलं कारण आहे एच आय व्ही संसर्गित व्यक्तींशी असुरक्षित शरीर संबंध केल्यास. म्हणजे एखादी व्यक्ती ही एच आय व्ही बाधित असेल, त्या व्यक्तीबरोबर असुरक्षित शरीर संबंध आले, म्हणजे कंडोम वगैरे वापरले गेले नाहीत, तर अशा व्यक्तींना एच आय व्ही होऊ शकतो. दुसरं आहे एच आय व्ही संसर्गित सुई अथवा सिरिंजचा वापर केल्यास. आता जे ड्रग द्वारे म्हणजे जे नशेत जी आपली नस असते, नशेमधून नशा करतात अशा लोकांमध्ये ज्या दूषित सुई किंवा सिरिंज असतात ह्याच्यामार्फत एच आय व्ही होऊ शकतो. कारण एकच सुई ही 4-5 लोकांमध्ये वापरली जाते, शेअर केली जाते आणि त्यांच्यामध्ये जर एखादा एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती असेल तर त्याच्या रक्तामधून दुसऱ्याच्या शरीरामध्ये सुई वाटे रक्त जाऊन त्याला एच आय व्हीचं संक्रमण होऊ शकतं. तिसरं आहे एच आय व्ही संसर्गित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळास. जर आई एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर आईकडून तिच्या मुलाला एच आय व्ही संक्रमित होऊ शकतो. आणि चौथा आहे एच आय व्ही संसर्गित रक्त वापरल्यास. जे ब्लड बँकेमध्ये वगैरे रक्त असतं त्याच्यामध्ये समजा एच आय व्ही बाधित रक्त असेल आणि ते चढवलं तर एच आय व्ही होऊ शकतो. आता हे चार आपल्याला हेच चार मेन कारण आहेत की ह्याच्यामुळे एच आय व्ही होतो. जर आपण शरीर संबंध ठेवताना कंडोमचा वापर केला, सुरक्षित शरीर संबंध ठेवले आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे अनैतिक संबंध ठेवले नाही, एकाच व्यक्तीशी तुम्ही संबंध ठेवत असाल तर त्याच्यातून आपण एच आय व्ही प्रिव्हेंट करू शकतो. दुसरं आहे की एच आय व्ही संसर्गित सुई सिरिंजचा वापर. आता भारतामध्ये नॉर्थ ईस्ट साईडला म्हणजे नागालँड, मणिपूर इथे ड्रग्सचा वापर जास्त केला जातो, जे सिरिंज किंवा सिरिंज बनवून घेतले जातात. तर तिथे गव्हर्नमेंटनी अशा काही योजना आहेत की त्यांना नवीन नवीन सिरिंज प्रोव्हाइड केल्या जातात किंवा त्याचे ड्रग्स कसे कमी केले जातील ह्याच्यावरती काही संस्था काम करतात तिथे. आता एच आय व्ही संसर्गित मातेकडून होणारे बाळास एच आय व्ही होऊ शकतो, तर हे होऊ नये म्हणून आईला लवकरात लवकर जे एच आय व्हीचे औषधं आहेत आपण त्यांना ART म्हणतो ते चालू केले जातात आणि बाळाचा जन्म झाल्यावर सुद्धा बाळाला प्रतिबंधात्मक म्हणून आपण एच आय व्हीचे जे औषधं आहेत ERTचे ती काही काळ देतो. त्याच्यामुळे जे आईकडून मुलाला एच आय व्हीचं प्रमाण आहे ते एकदम कमी झालंय. आणि चौथं आहे की एच आय व्ही संसर्गित रक्त वापरल्यास
एचआयव्ही संसर्गित रक्त जे आता लायसन्स ज्या ब्लड बँक आहेत ह्या लायसन्स ब्लड बँक मध्ये जे एचआयव्ही साठी रक्त घेतलं जातं, जे पण रक्त बाकीचं नॉर्मल कलेक्ट केलं जातं, तर त्याच्यामध्ये एचआयव्हीची चाचणी केली जाते, एचआयव्ही हिपेटायटिस बी ची चाचणी केल्या जातात, अशा काही चाचण्या केल्या जातात. आणि त्याच्यामध्ये जर समजा एखाद्याचं रक्त जे आपण दिलेलं आहे ते पॉझिटिव्ह आलं तर ते डिस्कार्ड केले जातात, नष्ट केले जातात ते सॅम्पल. तर हे आपले एवढे प्रिकॉशन घेतले जातात की एचआयव्हीचं संक्रमण होऊ नये म्हणून. आता एचआयव्ही हा विषाणू आहे. हा विषाणू आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरातल्या CD4 नावाच्या काही पेशी असतात. आपल्या रक्तामध्ये असतात 3 प्रकारच्या पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि रक्तपेशिका. रक्तपेशिका म्हणजे प्लेटलेट्स. पण हा एचआयव्हीचा जो व्हायरस आहे तो आपल्या पांढऱ्या पेशींवरती हल्ला करतो. पांढऱ्या पेशींमध्ये CD4 नावाच्या पेशी असतात. त्या पेशींवरती हल्ला करून त्या पेशीच्या आतमध्ये एचआयव्ही व्हायरस जातो आणि तिथे स्वतःच्या कॉपी बनवतो त्या पेशीचं मटेरियल वापरून, त्याच्या आतमध्ये जे आहे ते. आणि त्याच्या आतमध्ये लाखो करोडोनी कॉपी बनल्यानंतर ते पेशी उद्ध्वस्त करतो आणि तो एचआयव्ही व्हायरस परत रक्तात बाहेर येतो आणि दुसऱ्या CD4 सेलवरती हल्ला करतो. तर अशा प्रकारे हळूहळू करत ह्या ज्या CD4 नावाच्या पेशी असतात ह्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी काम करत असतात, त्याची संख्या कमी 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 होत जाते. आणि ज्यावेळेस ही संख्या खूप कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होते, अशा वेळेस ट्युबरक्युलॉसिस किंवा इतर जे संधिसाधू आजार आहेत ते होतात आणि आपण म्हणतो की पेशंटला एड्स झालाय. आता ह्या एचआयव्ही विषाणूचे काही वैशिष्ट्ये. पहिलं म्हणजे हा विषाणू आपल्या शरीरात गेल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. हा विषाणू केवळ मानवी शरीरातच टिकून राहू शकतो, हा दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात टिकून राहू शकत नाही. म्हणून ह्याचं नावच आहे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, फक्त मानवी शरीरात असतो. आणि ह्या विषाणूचा एकदा संसर्ग झाला तर हा आपल्या शरीरामध्ये शेवटपर्यंत राहतो, हा आजार कधीही पूर्णपणे बरा होत नाही. एकदा एचआयव्ही पॉझिटिव्ह झाला की ती व्यक्ती शेवटपर्यंत एचआयव्ही पॉझिटिव्ह राहते. आणि हा विषाणू फार नाजूक आहे, तो शरीराच्या बाहेर तो हवेमध्ये जास्त वेळ राहू शकत नाही. आता एचआयव्ही एड्स चे उपचार काय म्हणजे त्याच्याकरता उपचार काय. एचआयव्ही मुक्त किंवा बरा करण्याकरता औषध नाहीत. म्हणजे जर एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती असेल तर ती एचआयव्ही निगेटिव्ह कधीही होऊ शकत नाही. पण जी एचआयव्ही वरती औषध आहेत त्याला आपण अँटीरेट्रोवल थेरपी ERT, म्हणजे आता मी प्रत्येक वेळेस पुढे ARTs म्हणेल. ERT म्हणजे एचआयव्हीची औषधं, एचआयव्हीवर काम करणारी औषधं. तर ही मोफत ERT औषधोपचाराने पॉझिटिव्ह एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीचे जीवनमान, त्याची लाईफस्टाईल आणि त्याचं आयुष्यमान सुद्धा वाढतं आणि ते सगळे मोफत उपलब्ध आहेत. तसं आपण म्हणतो की मधुमेह म्हणजे डायबिटीस किंवा उच्च रक्तदाब म्हणजे BP, ह्याच्यामध्ये कसं आयुष्यभर त्यांना रोज गोळ्या घ्याव्या लागतात. डायबिटीस असेल तर आपण त्याची शुगर चेक करत असतो, उच्च रक्तदाब असेल तर आपण त्याचा BP चेक करत असतो. ह्या व्यक्ती कधीही त्यांचा आजार कमी होत नाही, म्हणजे बंद होत नाही. मधुमेह एकदा झाला, डायबिटीस झाला की त्याला शेवटपर्यंत डायबिटीस असतो. पण गोळ्या ते व्यवस्थित घेत असतील तर ते नॉर्मल आयुष्य जगतात. तसंच आता HIV झालंय. HIV साठी ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या जर रेग्युलर वेळेवरती न चुकवता घेत असेल तर डायबिटीस किंवा हायपरटेन्शन प्रमाणेच ती व्यक्ती नॉर्मल लाईफ जगते, त्याला काहीही पुढे त्रास होत नाही. फक्त गोळ्या ह्या वेळेवर घेतल्या पाहिजेत आणि आयुष्यभर घेतल्या पाहिजेत. प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये, प्रत्येक नाही, जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही सरकारी दवाखाने आहेत, सिव्हिल हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजेस गव्हर्नमेंटचे, इथे हे ARTs ची औषधे फ्री ऑफ कॉस्ट मोफत दिली जातात. आणि ही ARTs नियमित घेतल्याने HIV विषाणूंवर सतत नियंत्रण राहते, आयुष्यमानात वाढ होते आणि जोडीदारास HIV संसर्गाचा धोका कमी होतो. HIV विषाणूवर नियंत्रण राहते म्हणजे काय, तर आपल्या शरीरातील रक्तामध्ये जो विषाणू आहे त्याची संख्या खूप कमी झालेली असते, अगदी 0 आलेली असते. परंतु हा व्हायरस आहे तो आपल्या शरीरामधल्या पोटातल्या काही पेशी, मेंदूमधल्या काही पेशी ह्याच्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असतो. जोपर्यंत आपण गोळ्या खात असतो तोपर्यंत तो तिथे सुप्त अवस्थेमध्ये राहिलेला असतो. आणि ज्यावेळी आपण गोळ्या बंद करतो, पेशंट गोळ्या बंद करतात, मग तो पुन्हा ऍक्टिवेट होतो, सुप्तावस्थेतून बाहेर येतो आणि त्याच्या कॉपी पुन्हा बनवायला लागतो. त्याच्यामुळे परत हा डिसीज अनकंट्रोल होऊ शकतो. ह्याच्यासाठी
ज्या एआरटीच्या गोळ्या आहेत त्या दिलेल्या वेळेत आणि आयुष्यभर खाव्या लागतात, त्या चुकवायच्या नसतात. तर असं केलं तर आयुष्यमानात वाढ होते. आणि तुम्ही गोळ्या व्यवस्थित खात असाल, पेशंट जर गोळ्या एकदम व्यवस्थित खात असेल, त्याच्या शरीरातलं व्हायरसचं प्रमाण नियंत्रित असेल, तर तो त्याच्या जोडीदारास संसर्ग करण्याचं प्रमाण सुद्धा धोका असतो तो कमी होतो. आता एचआयव्ही एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर घाबरू नका, एचआयव्ही वर औषधोपचार आहेत. ह्या सेशनमध्ये आपण आता पुढे बघणार आहोत की एआरटी उपचार काय आहेत, एआरटी उपचार कधी सुरू करतात, एआरटीची औषधे कुठे मिळतात, ही एआरटी मोफत आहे का, आणि जे एआरटीची सुविधा पुरवणारी जे एआरटी सेंटर आहेत तिथे कोणकोणत्या सोयी सुविधा दिल्या जातात, किंवा जे एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत त्यांना कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत एआरटी उपचार काय आहेत. आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एचआयव्ही इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एचआयव्ही व्हायरस जातो. आपल्या शरीरामधल्या ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या पांढऱ्या पेशींपैकी CD4 नावाच्या काही पेशी असतात, ह्या पेशींवरती हा एचआयव्ही व्हायरस हल्ला करतो, त्याच्या आतमध्ये जातो आणि त्याच्या आतमध्ये जाऊन स्वतःच्या कॉपी बनवत असतो. तर ही एआरटी औषधं काय करतात, हे एआरटीचे जे औषधं असतात ही जे CD4 सेलमध्ये व्हायरस गेल्यानंतर तो विषाणू गेल्यानंतर त्याच्या कॉपी किंवा त्याच्या प्रतिकृती ज्या तयार होत असतात त्याला प्रतिबंध करतात. व्हायरसला हे एआरटी औषधं मारत नाहीत पण त्याच्या नवीन कॉपी बनवण्याला प्रतिबंध करतात. हे एआरटी जे आहे हे एआरटी 3 गोळ्यांचं कॉम्बिनेशन असतं, 3 गोळ्या एकत्र एका गोळीमध्ये असतात. जर सुरुवातीला 1981 पहिला पेशंट सापडला, 83 एच आय व्ही व्हायरस कळला आणि 90 पहिल्यांदा एच आय व्हीच्या गोळ्या आल्या, तर सुरुवातीला ते एकच गोळी देत होते. पण एक गोळी देण्यामुळे प्रॉब्लेम असा व्हायला लागला की हळूहळू तो हा व्हायरस शरीरात गेल्यानंतर CD4 मध्ये रोज लाखोनी किंवा करोडीने त्याच्या कॉपी बनत असतात. तर त्याच्या कॉपी काही प्रतिकृती अशा बनल्या की त्या मेडिसिनला त्या दाद देत नव्हत्या आणि त्याच्याच कॉपी परत जास्त जास्त बनायला लागल्या आणि त्या मेडिसिनला काहीही दाद मिळत नव्हती. मग पूर्ण जगामध्ये सध्या असं आहे की हे जे एआरटीचे औषध आहेत हे 3 गोळ्यांचं कॉम्बिनेशन केलं जातं की ज्याच्यामुळे एकाच वेळी 3 गोळ्या ह्या एच आय व्ही व्हायरसवरती काम करत असतात आणि त्यामुळे ते इफेक्टिव्ह म्हणते. ह्याला हायली ऍक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणतात, HAART. आणि सगळीकडे हीच एआरटी पूर्ण जगामध्ये प्रोव्हाइड केली जाते. तर हे आहेत एआरटीचे उपचार. ही आपण एआरटी चालू केल्यानंतर ह्या गोळ्या कधीच थांबवायच्या नसतात, ह्या आयुष्यभर खायच्या असतात. मी वारंवार सांगतोय गोळ्या कधीही चुकवायच्या नाहीत, ह्या आयुष्यभर खाव्या लागतात दिलेल्या वेळेत. आता एआरटी उपचार कधी सुरू करतात, हे एआरटीचे उपचार आहेत. तर हे ज्यावेळी या ICTC सेंटर, मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की गव्हर्नमेंटचे ICTC सेंटर म्हणजे इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर, की इथे पेशंटचं समुपदेशन आणि टेस्टिंग केले जाते असे जे सेंटर आहेत हे प्रत्येक तालुका ठिकाणच्या ठिकाणी गव्हर्नमेंटनी उपलब्ध केले आहेत, त्याला ICTC म्हणतात, ICTC सेंटर म्हणतात. तिथे वेगवेगळ्या 3 टेस्ट करून HIV आहे की नाही हे चेक केलं जातं. समजा एखादी व्यक्ती HIV बाधित झाली की तिला जवळच्याच ERT सेंटर, हे ERT सेंटर आहेत जवळचेच, हे बहुतेक ठिकाणी जिल्ह्याचे दवाखाने, जिल्हा रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेज असेल तर त्या मेडिकल कॉलेजमध्ये हे ERT सेंटर आहेत. ह्या ERT सेंटरमध्ये हे पेशंट जे आहेत HIV पॉझिटिव्ह त्यांना रजिस्टर केलं जातं, तिथे लिंक केलं जातं. तिथे लिंक केल्यानंतर त्यांच्या काही बेसलाईन टेस्ट केल्या जातात. बेसलाईन टेस्टमध्ये असतं की त्यांच्या रक्त शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती आहे, त्यांच्या लिव्हरच्या फंक्शनच्या टेस्ट, त्यांच्या किडनी फंक्शन टेस्ट, हे सुरुवातीला टेस्ट केले जातात. तसंच त्या व्यक्तीचं समुपदेशन केलं जातं की गोळ्या कशा खायच्या असतात, गोळ्यांची टायमिंग काय असतील, गोळ्या कधी कधी खायच्या, किती काळ खाव्या लागतील, गोळ्या चुकवल्या तर काय होऊ शकतं, परत तुम्ही व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर त्याचे स्पाउस म्हणजे त्या व्यक्तीचे जे पार्टनर आहे त्याची टेस्टिंग केली जाते, मुलं असतील तर मुलांची सगळ्यांची फॅमिलीची टेस्ट केली जाते आणि जे पॉझिटिव्ह असतील त्यांना लवकरात लवकर गोळ्या चालू केल्या जातात. तर हे ERT उपचार पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच चालू केले जातात. ही औषधे कुठे मिळतात, ERT ची औषधे?
आता एआरटीचे जे औषध आहेत ही प्रायव्हेटमध्ये पण भेटतात आणि गव्हर्नमेंटमध्ये पण भेटतात. जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये ही औषधं घ्यायचे म्हटले तर तुम्हाला महिन्याला 3,000 ते 10,000 पर्यंत खर्च येतो. परंतु गव्हर्नमेंटमध्ये ही जी औषधं आहेत ती गव्हर्नमेंटच्या एआरटी सेंटरमध्ये अवेलेबल आहेत. तर कुठे कुठे अवेलेबल असतात, मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जिल्ह्याचे हॉस्पिटल आहे, जिल्हा रुग्णालय आहेत तिथे अवेलेबल आहेत. नंतर मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटच्या आहेत तिथे अवेलेबल आहेत हे एआरटीचे औषधं. महाराष्ट्रामध्ये जवळपास 72 एआरटी सेंटर आहेत आणि मुंबई जिल्ह्यामध्ये 20, म्हणजे 92 एआरटी सेंटर महाराष्ट्रामध्ये आहेत. मुंबईमध्ये 20, ठाण्यामध्ये 7 एआरटी सेंटर आहेत, पुण्यामध्ये 7 एआरटी सेंटर आहेत, नाशिकमध्ये 2 आहेत. असे प्रत्येक जिल्ह्याला एक एक सेंटर एआरटी सेंटर दिलं आहे जिथे ही औषधे एआरटीची भेटतात. आता ही एआरटी हे अँटीरेट्रोवल थेरपी एचआयव्हीची औषधं मोफत आहेत का, तर हो. हे जी सगळी औषधं आहेत एआरटीची, ही सगळीच्या सगळी औषधं सरकारतर्फे फ्री ऑफ कॉस्ट फ्री दिली जातात प्रत्येक एआरटी सेंटरमध्ये. ही एआरटी आणि ही जी औषधं आहेत ही तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये घ्यायला गेले तर ह्यांची कॉस्ट 3,000 ते 10,000 पर्यंत जाते, पण गव्हर्नमेंट हे सगळं एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींना फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतं लाईफ लॉंग साठी. ह्याच्यासाठी प्रत्येक एआरटी सेंटरला पेशंटला दर महिन्याला गोळ्या घेण्यासाठी यावं लागतं आणि त्याला दर महिन्याच्या गोळ्या दिल्या जातात. जर पेशंट व्यवस्थितपणे गोळ्या घेत असेल, गोळ्या सुकत नसेल, त्याचा 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर ज्या काही टेस्ट केल्या जातील, व्हायरल लोडची टेस्ट असते, म्हणजे तुमच्या शरीरात व्हायरसचं प्रमाण किती आहे, CD4 किती आहे, ह्या सगळ्या टेस्ट जर चांगल्या असतील, पेशंट एकदम स्टेबल असेल, व्यवस्थित असेल, तर अशा पेशंटला 3-3 महिन्याची औषधं गव्हर्नमेंटकडून एआरटी सेंटरमधून प्रोव्हाइड केली जातात. आणि ही सगळी औषधं मोफत आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहेत. आता जे एआरटी सेंटर मी सांगितले जिल्हा रुग्णालयामध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये आहेत, तर तिथे कोणकोणत्या सोयी आणि सुविधा दिली जातात, तर ह्या जे एआरटी सेंटर आहेत तर तिथे सुविधा दिल्या जातात पेशंट आल्यापासून काउन्सिलिंग, मेडिसिन, लॅब टेस्ट, ट्रॅव्हलिंग ह्या सुविधा दिल्या जातात. आता ICTC मध्ये पेशंट पॉझिटिव्ह आला, तो कन्फर्म झाला तालुका लेवलला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी, त्याला लिंक केलं आपण एआरटी सेंटरमध्ये. तर एआरटी सेंटरमध्ये सुरुवातीला पेशंट बरोबर त्याचे समुपदेशन केलं जातं, त्याची काही बेसिक माहिती घेतली जाते, त्याचे समुपदेशनमध्ये त्याचे रिस्क फॅक्टर काय आहेत, ते आपण कसे कमी करू शकतो, त्यांचं डाएट काय असायला पाहिजे, न्यूट्रिशन काय असायला पाहिजे, ते जिथं काम करत असेल त्याच्या कामाच्या वेळा काय आहे, तर त्याप्रमाणे गोळ्या कधी घेतल्या पाहिजेत, जेवण कधी केलं पाहिजे, ह्या संदर्भामध्ये त्यांचं समुपदेशन केलं जातं. हे समुपदेशन केल्यानंतर पेशंटला काही बेसलाईन टेस्ट केल्या जातात. सांगितल्याप्रमाणे हिमोग्लोबिनची टेस्ट केली जाते, हे बघते की तुमच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती आहे. पुढचं आहे की तुमच्या किडनीच्या टेस्ट केल्या जातात, लिव्हर फंक्शनच्या टेस्ट केल्या जातात, आणि ह्या टेस्ट केल्यानंतर तुम्हाला गोळ्या पेशंटला गोळ्या चालू केल्या जातात. पेशंटला गोळ्या चालू केल्यानंतर ह्या ERT सेंटरमध्ये प्रत्येक महिन्याला त्याला गोळ्या प्रोव्हाइड केल्या जातात. पेशंट स्टेबल असेल तर 3-3 महिन्याने त्याला गोळ्या दिल्या जातात. आता पेशंटला आपण गोळ्या चालू केल्या तर प्रत्येक 6 महिन्याला पेशंट, जसे आपण बेसलाईनला इन्व्हेस्टिगेशन घेतले त्याचं रक्ताचं प्रमाण वगैरे किती होतं, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, प्रत्येक 6-6 महिन्याला ह्या त्यांच्या टेस्ट होत राहतात. CD4 टेस्ट होत राहते आणि दर वर्षाला पेशंटची व्हायरल लोड टेस्ट, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये व्हायरसचं प्रमाण किती आहे, गोळ्या चालू केल्यानंतर व्हायरसचं प्रमाण कमी झालं आहे किंवा नाही. जर कमी झालं असेल तर गोळ्या काम करताय, जर कमी झालं नसेल व्हायरसचं प्रमाण तर गोळ्या काम करत नाही, अशा वेळेस गोळ्या बदलल्या जातात. तर ह्या सगळ्या टेस्ट सरकारतर्फे फ्री ऑफ कॉस्ट केल्या जातात. ही जी व्हायरल लोडची टेस्ट आहे ही बाहेर तुम्ही प्रायव्हेटमध्ये केला तर तिची मिनिमम कॉस्ट 3,000 रुपये आहे, पण हीच सरकारकडून गव्हर्नमेंटचे जे एआरटी सेंटर आहेत तिथे फ्री ऑफ कॉस्ट दरवर्षी ॲज पर गाईडलाईन्स, जसे गाईडलाईन असतात त्याप्रमाणे ही टेस्ट केली जाते. आता पेशंट येतात, गोळ्या घेऊन जाते दर महिन्याला किंवा 3 महिन्याला 6 महिन्याला टेस्टिंगसाठी. तालुक्याच्या ठिकाणी औषधंही भेटत नाही, ही भेटतात जिल्ह्याच्या ठिकाणी. तर पेशंटला तेवढं ट्रॅव्हल करून जावं लागतं डिस्ट्रिक्ट प्लेसला. तर हे HIV पॉझिटिव्ह जे पेशंट आहेत त्यांना गव्हर्नमेंटच्या मार्फत मोफत बस सेवा ही पुरवली जाते त्यांचे मेडिसिन आणण्यासाठी, गोळ्या घेण्यासाठी, आणि 50 किलोमीटर पर्यंतचा प्रवास हे मोफत करू शकतात ज्या गव्हर्नमेंटच्या बस आहेत त्याच्यातर्फे. तुमची जी माहिती ही घेतली जाते
एआरटी सेंटरमध्ये, म्हणजे तुमचं नाव पत्ता वगैरे, तर ह्याच्याबद्दल पूर्णपणे गोपनीयता ठेवली जाते. तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचे कोणतेही डिटेल्स हे कुठेही बाहेरच्या व्यक्तीला शेअर केले जात नाही, कितीही मागितले तरी. म्हणजे ज्यावेळेस तुमची टेस्टिंग होते तर हजबंडचा रिपोर्ट वाईफला सुद्धा देत नाही, एवढी कॉन्फिडेन्शियलिटी इथे पाळली जाते. आणि हे कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजेच गोपनीयता, ह्यासाठीच एच आय व्ही एड्स ऍक्ट हा 2017 मध्ये आला आहे. ऍक्ट म्हणजे एक गव्हर्नमेंटचा तो लॉ बनला आहे की जे एच आय व्ही पॉझिटिव्ह लोक आहेत, पेशंट आहेत, तर ह्यांचं कुणीही डिस्क्लोजर करू शकत नाही. म्हणजे त्यांना आपण एच आय व्ही आहे असं दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला सांगू शकत नाही. कुठल्याही व्यक्तीची एच आय व्हीची चाचणी ही त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय करता येत नाही. समजा एखादी व्यक्ती बोलली मला माझी एच आय व्ही टेस्ट करायची नाही, तर त्या व्यक्तीची जबरदस्तीने एच आय व्हीची टेस्ट होऊ शकत नाही, किंवा त्या व्यक्तीच्या न कळत ही एच आय व्ही टेस्ट होऊ शकत नाही. तसंच त्या व्यक्तीचा स्टेटस एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे कोणालाही त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय सांगता येत नाही. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाबतीत किंवा जो एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल ह्या एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तीबाबत कामाच्या बाब जिथे कामाला असतो तिथे भेदभाव करता येत नाही. जर असं कोणी करत असेल तर त्या व्यक्तीवरती एच आय व्ही एड्स ऍक्ट नुसार केस होऊ शकते. एच आय व्ही बाधित व्यक्तीला कुणीही कामावरून काढू शकत नाही. तो एच आय व्ही असेल, एच आय व्ही त्याला एच आय व्ही आहे म्हणून ह्या कारणामुळे कुणीही एच आय व्ही बाधित व्यक्तीला त्याच्या कामावरून काढू शकत नाही. हे सगळं हे एच आय व्ही एड्स ऍक्ट 2017 मध्ये समाविष्ट केलं आहे. आणि असं कुणी केलं तर हा कायद्याने गुन्हा आहे. ही ईआरटीची औषधं एकदा चालू केली तर उपचारापासून दूर जाऊ नका. एच आय व्हीची औषधं ही लाईफ टाईम घ्यावी लागतात, पूर्ण आयुष्यभर घ्यावी लागतात. ही औषधं कधीही मधी बंद केली तर ती औषधं एच आय व्ही व्हायरसला दाद देत नाही. एच आय व्ही व्हायरस ह्या औषधांना दाद देत नाही आणि मग गोळ्या चेंज कराव्या लागतात. हे मी वारंवार सांगतोय, गोळ्या कधीही चुकवायच्या नसतात. एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल आणि त्या व्यक्तीने गोळ्या चालू केल्या तर गोळ्या कधीही चुकवायच्या नाही, ह्या लाईफ टाईम दिलेल्या वेळेत घ्यायच्या असतात. ह्याच्यामुळे एच आय व्हीच्या विषाणूवर सतत नियंत्रण राहते. एच आय व्ही बाधित व्यक्ती सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो. जोडीदारास एच आय व्ही संसर्गाचा धोका कमी होतो. आणि ड्रग रेजिस्टन्स म्हणजे जे एच आय व्हीचे औषधांना व्हायरस दाद देत नाही त्याला ड्रग रेजिस्टन्स म्हणतो, त्याचा धोका सुद्धा कमी होतो जर तुम्ही गोळ्या वेळेवर न चुकता उपचारापासून दूर गेले नाही तर. आणि सरकारी रुग्णालयातील एआरटी केंद्रामध्ये ही सर्व औषधे मोफत देण्यात येतात. सध्या जी आपण औषधं देतोय एआरटी सेंटरमध्ये तर ही सर्व औषधे मोफत आहेत आणि रोज फक्त एकच गोळी घ्यावी लागते. रोज संध्याकाळी जेवणाच्या आधी एक तास किंवा जेवणानंतर 2 तास ही एक गोळी रोज घ्यायची. जर तुम्ही ह्या गोळ्या चुकवायला लागल्या तर ह्या गोळीला एच आय व्ही चा व्हायरस देत नाही. मग गोळ्या चेंज केल्यानंतर काहींना 2-2 गोळ्या काहींना 4-4 गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे जी सध्याची गाईडलाईन आहे आयुष्यभर दररोज एकच गोळी आणि हेच एच आय व्ही बाधित व्यक्तीला ठेवत असेल रोज एकच गोळी तर गोळ्या वेळेवर घेतल्या पाहिजेत. आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती देखील सर्वसामान्य जगू शकते. तर कशी? तर एच आय व्हीच्या ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या गोळ्यामुळे एच आय व्ही बाधित व्यक्ती निगेटिव्ह होऊ शकत नाही पण सर्वसामान्य जीवन जगू शकते. जसे डायबिटीस झालेले लोक जगतात, जसे हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाबाचे जे पेशंट आहेत तसे जगू शकतात. ह्याच्यासाठी काय करावं लागतं? नियमित औषधे घ्यावी लागतात. हे तुम्हाला वारंवार सांगतोय मी, नियमित औषधे घ्यावी लागतात. दुसरं आहे नियमित तपासणी. ERT चालू केल्यानंतर दर 6-6 महिन्यांनी त्यांच्या टेस्ट असतात. त्या टेस्ट जर तुम्हाला तुमचा स्टेटस माहीत नसेल तर जर तुमचं काही एक्सपोजर वगैरे असेल, काही शंका मनामध्ये असतील तर ते गव्हर्नमेंटचे ICTC सेंटर आहेत, त्या ICTC सेंटरमध्ये नियमित तपासणी होते करू शकता. तुम्ही तुमची एच आय व्हीचा स्टेटस चेक करू शकता. आणि तुमची एच आय व्हीची टेस्ट केल्यानंतर तुमचं स्टेटस हे गोपनीय ठेवलं जातं. ही गोपनीयता पूर्णपणे बाळगली जाते. नियमित औषधे, नियमित तपासण्या, असुरक्षित संबंध ठेवायचे नसतात, सुरक्षितता बाळगा, सकारात्मक विचार, नियमित व्यायाम आणि अजून एक की व्यसनांपासून दूर राहणे. ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या, व्यवस्थित पाळल्या तर
एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती देखील सर्वसामान्य जीवन जगू शकते. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही इथे फोरममध्ये टेक्स्ट करू शकता, आणि इतर ह्याबद्दल काही बोलायचं असेल, काही प्रश्न असेल की तुम्ही इथे विचाराल, तुम्हाला विचारता येत नसतील, तर एच आय व्ही एड्स बद्दल योग्य व परिपूर्ण माहितीसाठी खालील जो टोल फ्री नंबर दिलाय 1097 इथे तुम्ही कॉल करून, ह्या एड्स हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही एच आय व्ही बद्दल माहिती घेऊ शकता. आता संतोषजींना थोडं काही ओके. तर हे सेशन आता इथे मी जे काही प्रश्न असतील तुम्ही टेस्ट करू शकता. काही लोक थोडे लेट आले आहेत, त्यांना मी थोडक्यात परत एकदा हे ब्रीफ करून सांगतो पहिल्या स्लाइड पासून. तर आपण सुरुवातीला बघितलं होतं एच आय व्हीची उत्पत्ती. ते एच आय व्हीची उत्पत्ती कुठून झाली, तर पश्चिम आफ्रिकेमध्ये काही चिंपांझीज होते, चिंपांझी नावाचे माकड होते, त्यांच्यामध्ये सिमियन इम्युनिटोपेन्सी व्हायरस होता. हा शिकारी मार्फत किंवा अशा चिंपांझीचे मांस खाल्ल्यामुळे, रक्ताशी संपर्क आल्यामुळे माणसामध्ये आला, ह्युमन्समध्ये आला. आणि हा ह्युमन्समध्ये आल्यानंतर हा फक्त ह्युमन एच आय इम्युनिटोपेन्सी व्हायरस म्हणून राहिला, एच आय व्ही, की हा फक्त आता ह्युमन्स मध्येच आहे. पहिला पेशंट आपला सापडला होता युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये 1981 मध्ये. 1983 मध्ये एच आय व्हीची ओळख पटली, म्हणजे एच आय व्हीचा हा एच आय व्ही व्हायरसमुळेच हा आजार आहे, ही लक्षणं एच आय व्ही व्हायरसमुळेच येत आहेत, हा व्हायरस त्यांनी शोधून काढला 1983 मध्ये. 1986 मध्ये भारतामध्ये पहिली एच आय व्ही बाधित व्यक्ती सापडली चेन्नईमध्ये, आणि 1988 मध्ये पहिला भारतीय एड्स रुग्ण आढळला. एच आय व्ही कोणकोणत्या प्रमुख कारणामुळे होतो, तर एच आय व्ही संसर्गित व्यक्तीशी असुरक्षित शरीर संबंध केल्यामुळे, एच आय व्ही संसर्गित सुई किंवा अथवा सिरिंजचा वापर केल्या, जे नसे वाटे नशा करतात, ड्रग्ज घेतात, त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये सुई किंवा सिरिंजच्या द्वारे एच आय व्हीचा संसर्ग होऊ शकतो. जर माता एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल, एच आय व्ही संसर्गित असेल, तर मातेकडून तिच्या बाळास होऊ शकतो, एच आय व्ही संसर्गित रक्त चढवल्यामुळे होऊ शकतो. तर एच आय व्ही प्रिव्हेंट करायचा असेल तर असुरक्षित शरीर संबंध ठेवायचे नाही, सिरिंजचा वापर करायचे नाहीत भरपूर जणांनी, आईसाठी ए आर टी चालू करायचे आहेत, गोळ्या चालू करायच्या आहेत, आणि एच आय व्हीचं जे लॅब ब्लड बँक असतात तिथे एच आय व्हीची टेस्ट केली जाते प्रत्येक ब्लड सॅम्पलची, समजा पॉझिटिव्ह असेल तर सॅम्पल डिस्कार्ड केले जातात. आपल्या एच आय व्ही हा पांढऱ्या पेशींवरती हल्ला करतो आपल्या शरीरातल्या CD4 नावाच्या, आणि CD4 नावाच्या पेशींना हळूहळू नष्ट करत जातो, आणि ह्या CD4 नावाच्या पेशी आहेत पांढऱ्या पेशी, ह्या रोगप्रतिकारक शक्तीचं काम करत असतं. ज्यावेळी ह्या CD4च्या पेशी एकदम कमी होतात त्यावेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती एकदम कमी होते, आणि त्यामुळे अशा व्यक्तीला संधिसाधू आजार होऊ शकतात. हा एच आय व्ही विषाणू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. हा विषाणू केवळ मानवी शरीरातच टिकून राहू शकतो, एकदा संसर्ग झाला तर शरीरात शेवटपर्यंत राहतो, म्हणजे एकदा एच आय व्ही पॉझिटिव्ह झाल्यानंतर ती व्यक्ती कधीही एच आय व्ही निगेटिव्ह होऊ शकत नाही, त्यामुळे हा आजार पूर्णपणे कधीही बरा होत नाही. एकदा एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर शेवटपर्यंत तो एच आय व्ही पॉझिटिव्ह राहतो, पण एच आय व्हीच्या गोळ्या घेत असेल, व्यवस्थित टायमावर घेत असेल, तर तो सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो. तर ही एच आय व्हीची औषधं काय आहेत, तर एच आय व्हीची औषधं म्हणजे हे जे एच आय व्ही व्हायरस आहे तो CD4च्या पांढऱ्या पेशी आहेत त्याच्यामध्ये स्वतःच्या प्रतिकृती बनवत असतो, तर त्या प्रतिकृती बनवण्यास विरोध करतो, व्हायरसला मारत नाहीत पण त्याच्या नवीन प्रतिकृती बनवण्यास विरोध करतो. त्यामुळे शरीरातलं जे रक्त आपल्या रक्तामध्ये व्हायरसचं प्रमाण आहे ते एकदम नगण्य होऊन जातं, पण हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूच्या काही पेशी असतील किंवा पोटातल्या काही पेशी ह्याच्यामध्ये सुप्त अवस्थेत राहतो जोपर्यंत आपण गोळ्या खात आहोत तोपर्यंत. ज्यावेळी गोळ्या बंद केल्या जातात त्यावेळी तो सुप्त अवस्थेतून परत बाहेर येतो आणि त्याच्या स्वतःच्या प्रतिकृती बनवायला लागतो. ह्या गोळ्या घेतल्यानंतर जसं डायबिटीस असतं किंवा बीपी हायपरटेन्शन, हे एकदा डायबिटीस झालं की शेवटपर्यंत डायबिटीस, पण गोळ्या खात असेल तर ती व्यक्ती नॉर्मल आयुष्य जगते, तसंच एच आय व्हीच्या गोळ्या घेतल्यानंतर व्यक्ती नॉर्मल लाईफ जगते. तर ए आर टीचे उपचार काय होते, एवढं सांगितलं की हे 3 गोळ्यांचं कॉम्बिनेशन आहे, ह्या रोज 1 गोळी खावी लागते न चुकता दिलेल्या टायमिंगवरती.
एआरटी उपचार कधी सुरू करतात? तर एआरटीचे उपचार एचआयव्ही पॉझिटिव्ह टेस्ट समजा पॉझिटिव्ह आली आयसीटीसी सेंटरमध्ये, की जे गव्हर्नमेंटचे एआरटी सेंटर आहेत, गव्हर्नमेंटमध्ये जिथे ही औषधं मोफत दिली जातात तिथे हे उपचार ताबडतोब किंवा लवकरात लवकर चालू केले जातात. त्याच्यासाठी काही सुरुवातीला ब्लडचे इन्व्हेस्टिगेशन केले जातात आणि त्यानंतर ह्या गोळ्या चालू केल्या जातात. बऱ्याच पेशंटला 1 ते 2 दिवसामध्ये गोळ्या चालू होऊन जातात. ही औषधे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जिल्हा रुग्णालय आहेत, जिल्हा रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल्स, दुसरं आहे की जे मेडिकल कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे तिथे ही औषधं मिळतात. ही एआरटी आहे, हे जे एआरटीचे औषधं आहेत हे सगळ्या एआरटी सेंटरमध्ये मोफत फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंटतर्फे पुरवली जातात. आणि जिथे ही औषधं पुरवली जातात तिथे त्या पेशंट जे आहेत एच आय व्ही पॉझिटिव्ह त्यांचं समुपदेशन, त्यांचे काय प्रॉब्लेम असतील तर त्यानुसार त्यांचं समुपदेशन केलं जातं. समुपदेशन केल्यानंतर त्यांना एच आय व्हीच्या गोळ्या चालू केल्या जातात. एच आय व्हीच्या गोळ्या चालू केल्यानंतर त्यांचे दर 6 महिन्याला किंवा वर्षाला काही लॅब टेस्ट असतात, म्हणजे हिमोग्लोबिनची टेस्ट झाली, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, CD4 ची संख्या किती आहे, शरीरमध्ये व्हायरसची संख्या किती आहे, कमी झाला आहे का वाढला आहे, हे दर वर्षाला किंवा 6-6 महिन्याला ह्या टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट मोफतपणे केल्या जातात. ह्या पेशंटला, एच आय पॉझिटिव्ह पेशंटला ERT सेंटरला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅव्हल करावं लागतं. तर 50 किलोमीटर पर्यंतचा प्रवास एच आय बाधित व्यक्तीला ERT सेंटरमध्ये जाण्यापर्यंत हा जे आपल्या गव्हर्नमेंटचे MSRTC जे बस आहे त्याच्यामध्ये मोफत दिला जातो. आणि तुमची जेवढी माहिती घेतली जाते पेशंटची एच आय व्ही सेंटरमध्ये तर ही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते, ही कुणालाही सांगितली जात नाही. त्याच्यासाठीच एच आय व्ही एड्स ऍक्ट हा जो कायदा 2017 पास केलाय, ह्याच्यामध्ये तुमच्या परवानगीशिवाय कुणीही तुमची एच आय व्ही टेस्ट करू शकत नाही. तुमचं एच आय व्हीचं स्टेटस हे कुणीही तुमच्या परवानगीशिवाय कोणाला सांगू शकत नाही. तुम्ही जिथे काम करत असाल तर तुम्ही एच आय व्ही बाधित आहात, ह्याच्यामुळे तुमच्यामध्ये कोणताही भेदभाव करू शकत नाही आणि कामावरून काढले जाऊ शकत नाही, एच आय व्ही बाधित आहे ह्या कारणामुळे. ही औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात, कधीही चुकवायची नसतात, तेव्हाच एच आय व्ही विषाणूवरचं सतत नियंत्रण राहते. सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो. जोडीदारास एच आय व्हीचा संसर्गाचा धोका कमी होतो जर उपचार व्यवस्थित घेत असाल तर, आणि गोळ्या न चुकता घेत असाल तर ड्रग रेजिस्टन्सचा धोका कमी होतो. रोज एक गोळी आहे, तर या रोज एक गोळी घेतला व्यवस्थित घेत असाल तर एकच गोळी, जर तुम्ही गोळ्या चुकत असाल तर रेजिस्टन्स आला तर गोळ्यांची संख्या वाढू शकते, गोळ्या ह्या बदलल्या जातात. आता मी एच आय व्ही बद्दल कसा कसा संक्रमित होऊ शकतो ह्याच्याबद्दल परत एकदा सांगतो. आणि काही जण असे आहेत की त्यांना मराठी समजत नाही, हिंदी समजतात त्यांच्यासाठी, की जे एच आय व्ही है तो इसका संसर्ग म्हणजे इसका ट्रान्समिशन हो सकता है असुरक्षित शरीर संबंध करने के उसकी वजह से. दूसरा है कि जो नीडल्स यूज किए जाते हैं, सिरिंज यूज किए जाते हैं, जो इंट्राविनस ड्रग अब्यूज करते हैं, इंट्राविनस ड्रग्स लेते हैं, उसकी वजह से हो सकता है. तीसरा है अगर माता, गर्भवती माता एच आई वी पॉजिटिव है तो उसके होने वाले बच्चे को एच आई वी हो सकता है. और चौथा है कि अगर एच आई वी बाधित खून अगर यूज किया तो हो सकता है. तो इसकी प्रिवेंशन के लिए क्या है, तो असुरक्षित शारीरिक संबंध ये नहीं चाहिए. और मोस्ट सबसे अच्छा है कि अपने जो पार्टनर है उनके साथ विश्वास से रहिए, एक ही पार्टनर के साथ. नीडल्स या सिरिंज के यहाँ से जो होता है उसके लिए तो अवॉइड करना चाहिए. उसके लिए गवर्नमेंट की तरफ से कुछ नॉर्थ ईस्ट में कुछ संस्था काम कर रही है कि जो फ्री ऑफ कॉस्ट देती है इन्फेक्शन न होने के लिए. तीसरा है कि माता से बच्चे को नहीं होने के लिए, मदर टू बेबी ट्रांसमिशन नहीं होने के लिए, माता को जल्दी से जल्दी ERT स्टार्ट किया जाता है, एच आई वी की मेडिसिन स्टार्ट की जाती है. और डिलीवरी के बाद बच्चे को भी प्रतिबंधात्मक स्वरूप में एच आई वी के कुछ दवाइयाँ दी जाती हैं, इससे उसकी वजह से माता से बेबी को एच आई वी ट्रांसमिट नहीं होता. और एच आई वी संसर्गित
रक्त मतलब जो एचआईवी बाधित रक्त है जो ब्लड बैंक में है, तो वो पहले ही ब्लड बैंक में जिसका ब्लड कलेक्ट किया जाता है वो ब्लड की जांच की जाती है एचआईवी के लिए, हेपेटाइटिस बी के लिए, हेपेटाइटिस सी के लिए, सिफिलिस और ऐसे कुछ गुप्त रोग है उनके लिए। अगर उसमें कुछ सैंपल्स पॉजिटिव आते हैं तो वो पॉजिटिव सैंपल्स डिस्कार्ड किए जाते हैं। तो जो एआरटी हम बोल रहे थे, ये एआरटी क्या है? तो ये अभी जो एक गोली देते हैं आयुष्य भर दररोज एकज गोली, रोज एक गोली, तो ये गोली तीन गोलियों का कॉम्बिनेशन है। इसमें एक है कि टिनोफोविर, लैमोविडिन और इफावरेंस, ये तीन मेडिसिन है, टिनोफोविर एक, लैमोविडिन दो और इफावरेंस थ्री, ये तीन मेडिसिन एक ही गोली में है और वही गोली रोज रात को लेनी पड़ती है। अगर इस गोली को आपने सही ढंग से नहीं लिया, तुम्ही ह्या गोळ्या चुकवत राहिला, तर ह्या गोळीवरती एच आय व्ही व्हायरस काम करत नाही, मग गोळ्या चेंज कराव्या लागतात। टी एल ई ही जी गोळी सांगितली, ये जो गोळी थी ये फर्स्ट लाईन की है। अगर ये इसमें फेल्युअर आता है गोली पे, एच आय व्ही व्हायरस इस पे काम नहीं कर रहा, तो सेकंड लाईनला पेशंट शिफ्ट केला जातो। तिथे गोळ्यांची संख्या वाढते, त्या गोळ्यांचे साइड इफेक्ट असू शकतात, आणि ह्या गोळ्या सुद्धा आपण चुकवल्या तर थर्ड लाईनला पेशंट जातो, की त्या गोळ्यांचे अजून काही साइड इफेक्ट असतात आणि ह्या गोळ्यांची कॉस्ट पण खूप असते। जर व्यवस्थित आयुष्यभर एकच गोळी खायची असेल तर जी तुम्हाला सुरुवातीला टिनोहोविर, लॅमोविडिन, इफाब्रांस ह्या कॉम्बिनेशनची जी गोळी आहे ती चालू केली तर ती न चुकता खायची आहे। ह्या गोळ्यांना समजा साइड इफेक्ट आले ह्या गोळ्यांना, तर साइड इफेक्ट केल्यानंतर बाकीच्या गोळ्या पण चेंज केल्या जातात। आता काही क्वेश्चन वगैरे असतील तर तुम्ही टेक्स्ट करू शकता इथे। तर पहिला प्रश्न होता की ट्रान्समिशन टू चाइल्ड, जर आई वडील पॅरेंट डेथ झाली असेल तर, पहिली गोष्ट मी सांगितलं की एच आय व्ही बाधित माता असेल तर एच आय व्ही बाधित मातेकडून मुलाला एच आय व्ही होऊ शकतो। जर आईला गोळ्या चालू केल्या, आईला गोळ्या चालू केल्या असतील आणि जर बेबीला सुद्धा आपण गोळ्या चालू केल्या तर ट्रान्समिशन चान्सेस कमी असतात। समजा एच आय व्ही बाधित व्यक्तीला, म्हणजे मुलाला एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर त्या लहान मुलाला, बच्चूला लवकरात लवकर ए आर टी सेंटरमध्ये गोळ्या चालू केल्या जातात। पुढचा प्रश्न होता नंबर ऑफ इयर्स टू टेक ए आर टी, गोळ्या किती वर्षापर्यंत घ्यायच्या असतात? तर ह्या गोळ्या ज्या आहेत, ह्या गोळ्या एकदा चालू केल्या तर गोळ्या ह्या लाईफ लॉंग घ्यावं लागतं। एकदा गोळ्या चालू केल्यानंतर त्या कधीही बंद केल्या जात नाहीत, लाईफ लॉंग गोळ्या आहेत। आता वरती एक प्रश्न होता की इफ डोस इज मिस्ड देन व्हॉट टू डू बी डन, एखादी गोळी चुकली तर काही प्रॉब्लेम नाही, पण हे गोळ्या चुकणं वारंवार व्हायला नको। आपण महिन्यामध्ये ह्या टी एल एच्या 30 गोळ्या खात असतो, त्याच्यात एखादी गोळी चुकली तर ठीक आहे, पण हे वारंवार व्हायला लागल्यानंतर ह्या गोळ्यांना रेजिस्टन्स येऊ शकतो, त्यामुळे डोस गोळ्यांचे चुकवायचे नाहीयेत। एक्सप्लेन अबाउट द लाईन ऑफ ए आर टी ट्रीटमेंट, ह्या ए आर टी जे आहेत ए आर टीचे औषधं, तर हे फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन, तीन लाईन पर्यंत आहेत। म्हणजे समजा आपण फर्स्ट लाईन जे आपण स्टार्ट करतो सुरुवातीलाच, त्या गोळ्या जर फेल गेल्या तर त्याच्यासाठी सेकंड लाईन आहे। सेकंड लाईनचे प्रॉब्लेम असे आहेत की सेकंड लाईनच्या जास्त गोळ्या घ्याव्या लागतात आणि त्यांचे साईड इफेक्ट आहेत, आणि ह्या सेकंड लाईनच्या गोळ्या सुद्धा चुकवल्या की थर्ड लाईन चालू केली जाते, आणि थर्ड लाईन चालू केली, थर्ड लाईनला रेजिस्टन्स असेल तर त्याच्या पुढे काहीही ऑप्शन नाही। त्यामुळे गोळ्या न चुकवता तर फर्स्ट लाईनमध्येच असाल व्यवस्थित, तर गोळ्या व्यवस्थित काम करत असतात। व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर एच आय व्ही टू पेशंट, आता एच आय व्हीचे पेशंट असतात हे दोन टाईपचे असतात, एच आय व्ही वन आणि एच आय व्ही टू, दोन टाईप आहेत। तर आपल्या इंडियामध्ये 90-95% जे लोक आहेत हे एच आय व्ही वनचे आहेत आणि 4-5% लोक हे एच आय व्हीची टू आहेत। तर एच आय व्ही वनची आणि एच आय व्हीची टूची ट्रीटमेंट थोडी वेगळी आहे।
आपण एच आय व्ही वनला आपण बोललो होतो की जी आपण गोळी बोललो मग अशी की टी एल ई टीनोफोवीर लॅमोडिन इफोरान्स ही एच आय व्ही वन साठी दिली जाते आणि ही गोळी एच आय व्ही टूच्या पेशंटवरती काम करत नाही. त्यांच्यासाठी एक आहे की लोपिनवर रिटनवर हे गोळीचं कॉम्बिनेशन टीनोफोवीर लॅमोडिन बरोबर दिलं जातं आणि ह्या गोळ्या सकाळी दोन गोळ्या असतात आणि रात्री टीनोफोवीर लॅमोडिनची एक गोळी प्लस लोपिनवरच्या दोन गोळ्या अशा रात्री तीन गोळ्या घ्याव्या लागतात एच आय व्ही टूच्या पेशंटसाठी. आता एच आय व्ही वन आणि एच आय टू मध्ये फरक काय आहे की एच आय व्ही वन मध्ये नॉर्मली 6 ते 7 वर्षानंतर माणूस हा व्यक्ती जर कुठलंही इंटरव्हेन्शन घेतलं नाही गोळ्या घेतल्या नाही तर एड्स डिफाइनिंग कंडिशनमध्ये जातो. 7 ते 8 वर्षामध्ये एच आय व्ही वनचे जे पेशंट आहेत त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परंतु एच आय व्ही टूचे जे पेशंट आहेत त्यांची रोगप्रतिकारक शक्ती त्यांचा सी डी फोर काउंट हा 12, 13, 14, 15 वर्षानंतर हळूहळू कमी व्हायला लागतो. पण दोघांची ट्रीटमेंट वेगळी आहे. विषाणू खुल्या वातावरणात किती काळ जिवंत राहू शकतो. एच आय व्हीचा विषाणू हा शरीराच्या बाहेर जर ओलं ठिकाण नसेल तर 6 ते 7 सेकंद जिवंत राहू शकतो. पण त्या ज्या काही निडल्स वगैरे असतात निडलमध्ये रक्त शिल्लक असतं त्याच्यामध्ये तो काही काळ अजून जिवंत राहू शकतो. परंतु हा विषाणू डेलिकेट आहे तो खुल्या वातावरणात हार्डली 10-15 सेकंद जिवंत राहतो. एड्सच्या स्टेजेस कशा ओळखायच्या. आता एड्सच्या स्टेजेस मध्ये काय असतं की सुरुवातीला इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन झाल्यानंतर सुरुवातीच्या 10-15 दिवसामध्ये फ्ल्यू लाईक सिंड्रोम म्हणतात. फ्ल्यू सारखं येतं सर्दी खोकला नॉर्मली होऊ शकतो. खोकला असतो सर्दी बारीक ताप अंग दुखणं हे सुरुवातीला 15 दिवसात नॉर्मल फ्ल्यू सारखं होतं आणि आपोआप क्लिअर होऊन जातं. तेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हायरसची संख्या खूप असते आणि हळूहळू ही व्हायरसची संख्या एका विशिष्ट लेवलला येऊन थांबते. ही 7-8 वर्ष अशी एच आय व्हीची तशीच अवस्था असते व्हायरसची आणि आपला सी डी फोर काउंट पण तेव्हा स्टेबल असतो. पण 7-8 वर्षानंतर आपल्या शरीरातला जो सी डी फोर आहे ज्या पेशी आहेत ज्या रोगप्रतिकारक शक्तीचं काम करतात त्या पेशी कमी होतात. त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अशा वेळेस तो माणूस ती व्यक्ती आपण म्हणतो की एड्स डिफाइनिंग कंडिशनमध्ये गेली. अशा व्यक्तीला नागिन वारंवार जुलाब होणे वारंवार निमोनिया वगैरे होणे ट्युबरक्युलॉसिस असे आजार होऊ शकतात. वजन कमी व्हायला लागतं आणि जेव्हा वजन हे 1 महिन्यामध्ये 10%पेक्षा कमी झालं असेल तर तो आपण त्यांना आपण एड्स डिफाइनिंग कंडिशन म्हणतो. टी बी झाला असेल आता जे एच आय व्हीचे पेशंट असतात एड्सचे पेशंट असतात त्यांच्यामध्ये टी बीचं प्रेझेंटेशन सुद्धा वेगळं असतं. नॉर्मली जसं आपण पल्मोनरी एक्स्ट्रा पल्मोनरी येतो टीबीमध्ये पण वेगळे टाईप हे आता डीपमध्ये जात नाही पण एच आय व्हीच्या पेशंटला जो टीबी होतो त्याचं प्रेझेंटेशन थोडं वेगळं असतं त्यांना जास्त प्रॉब्लेम येऊ शकतात. पुढचं होतं की एक्सप्लेन कॉम्प्लिकेशन्स ऑफ ड्रग्स. आपण जे सुरुवातीला फर्स्ट लाईनचे मेडिसिन देणार आहे ह्याच्यामध्ये इफावेरॉन्स जे नावाचं औषध आहे ह्याच्यामुळे सुरुवातीचे 15-20 दिवस थोडे साईड इफेक्ट होऊ शकतात. सगळ्यांमध्येच होतात असं नाही पण काही पेशंट लोकांमध्ये झोप कमी येणे किंवा काही पेशंटमध्ये झोप जास्त येणे भयानक स्वप्न पडणे गुंगी येणे नशा केल्यासारखं वाटणे असं 15-20 दिवस होऊ शकतं. पण 6 आठवड्यामध्ये मोस्टली सगळ्या पेशंटचे हे सिम्प्टम्स कमी होऊन जातात. दुसरं मेडिसिन त्याच्यामध्ये आहे की टीनोफोवीर. तर टीनोफोवीरमध्ये काही काळानंतर किडनीला प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा बोनला प्रॉब्लेम होऊ शकतात हाडांना. ह्याच्यासाठी आपण दर 6 महिन्यांनी प्रत्येक पेशंटची किडनीच्या टेस्ट केल्या जातात. क्रिएटिनिन आपण चेक करत असतो. समजा क्रिएटिनिन वाढलं काही प्रॉब्लेम आला तर आपण त्याप्रमाणे त्यांच्या गोळ्या चेंज करत असतो. एच आय व्ही टूचा रुग्ण वाचू शकतो का आणि कसा. तर एच आय व्ही टूचा रुग्ण वाचू शकतो कारण आपण एच आय व्ही टू साठी सुद्धा ती औषधं आहेत फक्त औषधं वेगळी आहेत. त्यांना सुद्धा ही औषधं लाईफ लॉंग घ्यावी लागतात आणि एच आय व्ही वन जसं बोललो तसं एच आय व्ही टूचं पण ही व्यक्ती नॉर्मल लाईफ जगू शकते. कॅन एच आय व्ही पॉझिटिव्ह मदर ब्रेस्ट फीड हर बेबी. येस एच आय व्ही पॉझिटिव्ह कॅन ऍज पर डब्ल्यूएचओ गाईडलाईन्स. डब्ल्यूएचओ गाईडलाईन तर सांगतात की त्यांनी आईने ब्रेस्ट फीड करायला पाहिजे. त्याच्यासाठीच पीपीटीसीटी प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन हा प्रोग्राम राबवला जातो. ह्याच्यामध्ये आईला लवकरात लवकर ए आर टी सुरू केली जाते. लवकरात लवकर ए आर टी चालू केले औषधं केले की आईच्या शरीरातलं रक्ताचं व्हायरसचं प्रमाण
नगण्य होऊन जातं आणि ते बेबीला ट्रान्समिट करायचे चान्सेस खूप कमी होतात. डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा बेबीला 6 आठवडे किंवा 12 आठवड्यासाठी आपण मेडिसिन देत असतो आणि ह्याच काळात आपण एच आय व्ही माता पॉझिटिव्ह असली तरी आपण आईला ब्रेस्टफीड करायला सांगतो. हे डब्ल्यूएचओ गाईडलाईन्स म्हणतात. कारण ब्रेस्टफीड न केल्यामुळे जे कॉम्प्लिकेशन होतात त्याच्यामुळे बेबी दगावू शकतो. जर ब्रेस्टफीड केलं तर आपण पहिल्यापासून बेबीला औषधे दिलेत, आईला औषधे दिलेत आणि त्याच्यामुळे ट्रान्समिशनचं प्रमाण कमी झालं आहे आणि बेबी हेल्दी राहतं. आईच्या शरीरातून जे काही एच आय व्हीचं व्हायरस ट्रान्समिशन होणार होतं ते होत नाही. अधिक माहितीसाठी जवळचा आयसीटी सेंटर. एक मिनिट, स्क्रीन थोडी हे झाली होती. एड्सवर नैसर्गिक उपचार घ्यावेत काय? एड्सवर कुठलेही उपचार नाहीयेत. एच आय व्ही वरती फक्त अँटी रेट्रो व्हायरल ही थेरपीज काम करते. त्याच्यामुळे एड्सवर ह्या गोळ्या बंद करून एच आय व्हीच्या ज्या तुम्हाला दिल्या जातात ह्या गोळ्यांव्यतिरिक्त ह्या गोळ्या बंद करायच्या नसतात. तुम्हाला काही नैसर्गिक उपचार इतर काही आयुर्वेदिक औषध तुम्ही घेऊ शकता, परंतु जिथून घ्याल ह्या गोळ्यांचं कधीही बंद करायच्या नसतात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी, नैसर्गिक असे कुठलेही एच आय व्ही साठी एच आय व्ही निगेटिव्ह होण्यासाठी कुठलेही उपचार नाही आहेत. Is controlling then why it is completely eradicating? If it is controlling then why it is not completely eradicating the virus? जर तो कंट्रोल करत आहे गोळ्या तर आपल्या शरीरातून कायमचं का निघू जाऊ शकत नाही, याचं कारण आहे हा जो एच आय व्हीचा व्हायरस आहे हा व्हायरस सुप्तावस्थेमध्ये आपल्या मेंदूमधल्या काही पेशी, पोटामधल्या काही पेशी इथे सुप्तावस्थेमध्ये लपून बसलेला असतो की जिथंही आपले जे ए आर टीचे औषध आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्यावेळी आपण ए आर टीची औषधं बंद करतो त्यावेळी तो व्हायरस सुप्तावस्थेतून जागृतावस्थेमध्ये येतो, स्वतःच्या प्रतिकृती बनवायला लागतो आणि रक्तामध्ये त्याच्या कॉपीज परत वाढायला लागतात. नवीन सूचनेनुसार ईआयडी अंतर्गत बाळाचा व्हायरल लोड का करावा लागेल? आता भरपूर प्रश्न आहेत खाली, पण आपल्याकडे आता वेळेची कमतरता आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काही प्ले करायचे ना. ओके, संतोषजी, संतोष सर तुम्हाला काही व्हिडिओ वगैरे प्ले करतील. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील हे इथे जो चॅट बॉक्स आहे ह्याच्यामध्ये टेस्ट करत राहा. ह्याची सगळ्यांची उत्तरं ही पुढच्या सेशनला किंवा त्याच्या पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला दिली जातील. तर मी हँड ओव्हर करतोय संतोषजी, संतोष सर. थँक्यू. मागील सेशनला जे पी डी सरांचा व्हिडिओ राहून गेला होता तो आमचे आय टी डिपार्टमेंट आहे दिल्लीमध्ये, प्रवीण सिंग आहेत, ते प्ले करून दाखवतील. पी डी सरांचा व्हिडिओ पहिला प्ले केला जाईल, त्यानंतर दुसरा एक ॲनिमेटेड व्हिडिओ आहे अबाउट एच आय व्ही अँड एड्स, तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला प्ले करून दाखवतील. हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्याशिवाय क्लोज नाही करायचं आजचं सेशन. मी हँड ओव्हर करतो प्रवीणजीना. प्रवीण जी प्लीज आप व्हिडिओ चलाइएगा. ऑडिओ आहे का बघा आता फक्त. प्रवीण जी ऑडिओ नाही आहे. Yes. तुम्हाला स्वतःचं स्टेटस माहित आहे का? मी आपल्या आरोग्याबद्दल बोलत आहे, विशेष करून एच आय व्ही आणि एड्स, जो आजार आपलं जीवन उद्ध्वस्त करू शकतो.
आजच्या स्थितीला त्याच्यावरती उपचार आहेत परंतु क्युअर होऊ शकत नाही. आणि आपली ही जबाबदारी आहे की आपल्यापासून दुसऱ्यांना हा आजार होणार नाही, मग ते आपले कुटुंबीय असतील किंवा समाजामधील इतर घटक असतील. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःचं स्टेटस HIV पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या जवळच्या ICTC केंद्रामध्ये आपण जर गेलात तर आपल्याला स्क्रीनिंग करून भेटेल, त्याचबरोबर आपल्याला काउन्सिलिंगही भेटेल. आणि ह्या दोन गोष्टीच्या आधारे आपण पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात हे ठरवलं जाईल. स्क्रीनिंगमध्ये जर पॉझिटिव्ह आलात तर आपल्याला ART सेंटरवरती फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट अव्हेलेबल आहे. आणि ती ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर आपला व्हायरल लोड हा कमी होऊ शकतो. गरज एवढीच आहे की पूर्ण जीवनामध्ये आपल्याला याची ट्रीटमेंट घ्यावी लागेल. त्याचबरोबर आपली ही जबाबदारी राहील की आपल्याला जर HIV असेल तर आपण दुसऱ्याला तो ट्रान्समिट करणार नाही, मग तो सेक्शुअल ट्रान्समिशनच्या माध्यमातून असेल, सिरिंजेसच्या माध्यमातून असेल, ब्लडच्या माध्यमातून असेल किंवा आईपासून होणाऱ्या मुलाला होऊ शकतो. ह्या सर्व गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील, तेव्हाच आपण एक चांगला समाज, हेल्दी समाज आपण तयार करू शकतो. त्यासाठी गरज आहे आपण सर्वांनी एकत्र येण्याची आणि आपलं स्टेटस काय आहे ते जाणून घेण्याची. आपलं स्टेटस जाणून घेऊन आपल्या आजूबाजूच्या मित्रमंडळींना किंवा कुटुंबांना हे सांगून त्यांचाही स्टेटस जाणून घ्या, जेणेकरून हा आजार दुसऱ्यांना पसरवला जाणार नाही. आणि आपण स्वतः जर पॉझिटिव्ह असाल तर हेल्दी लाईफ आणि आपलं प्रोलॉंग लाईफ आपण जगू शकतो. याच्यावरती क्युअर जरी नसली तरी हा मॅनेज होऊ शकतो. त्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी शासनाने आपल्याला दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सहभाग घ्या, त्याचा उपयोग करा आणि एक चांगला समाज बनवण्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन द्या, जेणेकरून हेल्दी इंडिया आणि फिट इंडिया आपण तयार करू शकू. अजून एक व्हिडिओ प्ले करणार आहेत. HIV is the human immunodeficiency virus. If you have HIV, you have an infection that damages your immune system over time and causes AIDS. AIDS stands for Acquired Immunodeficiency Syndrome. It is the final stage of an HIV infection when your immune system is damaged and too weak to fight off ordinary infections. When foreign invaders, such as bacteria and viruses, get into your body, they can cause infections. These events activate your body's defenses. The white blood cells of your immune system are part of your body's defenses. One type of white blood cell, called helper T lymphocytes or helper T cells, strengthen your immune system's response to infection in two ways. First, helper T cells release chemicals that attract other white blood cells to the site of the infection. These additional white blood cells attack the invading bacteria or virus, as well as other infected cells. Second, helper T cells release chemicals that cause other white blood cells to multiply. These new white blood cells create markers called antibodies, which can identify the same foreign invader throughout your body. Antibodies attach to the bacteria or virus, marking them as targets for your immune system to destroy them. If you have HIV, it travels through your blood and other body fluids to infect and kill certain white blood cells. The virus enters helper T cells, which are the primary target. Once inside, the virus makes many copies of itself. As these virus particles are made, they leave the damaged helper T cell to infect other cells.
the T cell loses its ability to protect the body from the ongoing infection and dies. In this way, HIV spreads and kills more of your helper T cells, weakening your immune system. As a result, other types of infections are able to take advantage of your body's inability to defend itself. These infections are called opportunistic infections. If you have an HIV infection and one or more opportunistic infections, you have AIDS. Some of the common AIDS-related opportunistic infections are inflammation of the tissues covering your brain and spinal cord, called meningitis. Inflammation of your brain, called encephalitis. Respiratory illnesses, such as pneumonia and tuberculosis. Intestinal illnesses, such as chronic diarrhea caused by infectious parasites. And cancers, such as Kaposi's sarcoma and non-Hodgkin lymphoma. HIV passes from person to person through infected body fluids. HIV can enter your body during unprotected sex, while sharing drug injection needles, during your own childbirth, while breastfeeding from your mother, or from contaminated blood or blood products. Although there is no cure for HIV, drugs called antiretroviral medications can reduce the amount of HIV in your body. One class of antiretroviral medication, called entry or fusion inhibitors, disrupts the HIV infection process by preventing the virus from attaching to your cells. Other classes of antiretroviral medications include reverse transcriptase inhibitors, protease inhibitors, and integrase inhibitors. These drugs prevent the creation, assembly, and spread of new viruses. Your doctor may prescribe a combination of these drug classes, known as highly active antiretroviral therapy, or HART. Antiretroviral medication doesn't completely remove HIV from your body, but slows it down enough to enable your immune system to fight infections. Regular blood tests will let your doctor know how effective your antiretroviral medication is in controlling HIV. If the number of helper T cells is high enough in your blood sample, your medication is working. Treatments for the opportunistic infections of AIDS are medications specific for each type of infection. For example, your doctor may prescribe antibiotics if you have pneumonia or tuberculosis. To avoid getting or spreading an HIV infection, know your HIV status and your partner's status by getting tested regularly. The most effective way to prevent HIV infection is to avoid vaginal and anal sex. When engaging in sexual activity, you will be less likely to contract HIV if you only have sex with one uninfected partner or use latex condoms for protection. Avoid using injectable illegal drugs because the needles may have the virus on them. Avoid intoxication from drugs or alcohol because you will be more likely to engage in unsafe sexual behavior. थँक यू प्रवीणजी. आता मी हँड ओव्हर करतो रमाकांत सरांना, ते पुढच्या सेशन बद्दल तुम्हाला गाईड करतील आणि हे आजचं सेशन क्लोज करतील. थँक यू संतोष जी. थँक यू डॉक्टर दिव्या, डॉक्टर सचिन. आज तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं सेशन घेतलं. मला वाटतंय पार्टिसिपेंटनी सगळ्यांना चांगल्या प्रकारचं नॉलेज मिळालं असेल, माहिती मिळाली असेल. तरी मला असं वाटतंय की ज्यांचे काही प्रश्न अनुत्तरित राहिले असतील किंवा त्यांना वाटलं असेल हे प्रश्न विचारायचे आहेत, आमचे काही स्टाफ तिथे उपलब्ध आहेत, त्यांना हे प्रश्न तुम्ही विचारा.
मी स्टाफला रिक्वेस्ट करीन की त्यांनी हे तिथे जर काही प्रश्न आले असतील तर त्याला ते उत्तरित करावे. जिथे ऑडिओचा काही इश्यू आला असेल व्हिडिओ आपला पीडी सरांचा तर तो तिथे दाखवा आणि तसेच ही लिंक पण त्यांना शेअर करावी म्हणजे त्यांना तो व्हिडिओ पोहोचला जाईल. तसेच काही कारणाने काही विद्यार्थी जर अटेंड करू शकले नसतील तर त्यांना पण आम्ही हा ऑडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवू आजचा पूर्ण सेशनचा म्हणजे त्यांना माहिती मिळेल. तसेच लास्ट सेशन जो बेसिक्स ऑफ एच आय व्ही एड्स होता त्याची पण आम्ही लिंक पाठवलेली आहे. काहींना भेटली नसेल तर ती एकमेकाला तुम्ही शेअर करा. याच्या पुढचा सेशन मंडेला म्हणजे सोमवारी 11 ते 12:30 या वेळेत होईल आणि शार्प 11 आम्ही हा सेशन चालू करतो. तो असेल की अशासकीय संस्था म्हणजेच एनजीओ यांचा काय रोल आहे एच आय व्ही एड्स मध्ये आणि खास करून एमसॅक्स म्हणजे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आमच्या अंतर्गत ज्या संस्था काम करतात एच आय व्ही साठी त्या कशा काम करतात कुणासाठी काम करतात एक्झॅक्टली त्यांचं कामाचं नेचर ऑफ वर्क काय आहे हे तुम्हाला समजून घेता येईल. आणि हा सेशन सगळ्यासाठी उपयुक्त राहील की ज्यांना पुढे चालून अशा काही फील्डमध्ये काम करायचं असेल आणि जाणून घ्यायचं असेल की एक एनजीओ कशा प्रकारे काम करते आणि त्यांची मदत कशी होती तर तो सेशन असणार आहे. तो टार्गेटेड इंटरव्हेन्शन म्हणजे टी आय डिव्हिजनचे आमचे जॉईंट डायरेक्टर आणि असिस्टंट डायरेक्टर घेतील. त्याच्यानंतरचा सेशन हा 23 तारखेला असेल. तो असेल एच आय व्ही तपासणी आणि आयसीटीसीचे महत्व. तर या तपासणीचे महत्व काय हा सेशन असतील. ऑन डिमांड जर आपल्या संस्थेकडून आपल्या महाविद्यालयातून जर आम्हाला काही असे प्रकारचे आपण टॉपिक दिले एच आय व्ही एड संबंधी तर त्याच्यासाठी आम्ही कस्टमाइज असं एक टॉपिक तयार करू आणि तो सगळ्यांसाठी आम्ही पुढची एक तारीख घेऊन एक ठेवू. तसं तुम्ही कळवू शकतात. तर तुम्ही आमच्या जिल्ह्यांचे डापकू जे आहे डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेन्शन कंट्रोल युनिट त्यांना तुम्ही हे संपर्क करू शकतात. मला वाटतं आजचं सेशन तुम्ही सगळ्यांना आवडला असेल. तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये चॅट बॉक्सेसमध्ये आम्हाला सांगा की कसा आवडला चांगला नव्हता होय जे पण असेल ते आम्ही नक्कीच इम्प्रूव्ह करू. आणि सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया आपण सोमवारी मंडेला. थँक्यू. प्रवीणजी थँक्यू.